नमस्कार, मी डॉक्टर सुनील गोडबोले, बाल विकास तज्ञ, चिरंजीव क्लिनिक पुणे. आज आपण लॉकडाऊन नंतरचं शालेय शिक्षण आणि त्यासाठी सुरक्षित आणि सुजाण पालकत्व या विषयावर बोलणार. सुरुवातच आपले मूल शाळेत पाठवताना ते निरोगी असेल, त्याला सर्दी खोकला ताप नसेल हे जर प्रत्येक पालकांनी ठरवलं तर शाळेत येणारं प्रत्येक मूल निरोगी असेलच. आता शाळेत पाठवताना जर रिक्षा किंवा व्हॅनमध्ये आपण पालकांनी सोशल डिस्टन्सिंगचा आग्रह धरला तरच तेव्हाचे प्रश्न मिटणार आहेत. अर्थातच त्यासाठी जर आर्थिक किंमत आपण पालकांना मोजायला लागेल. जिथे शक्य शाळा जवळ असेल तिथे स्वतः पालकांनी आपल्या मुलांना सोडायचं ठरवलं तर आणखी कोरोनाच्या पद्धतीने सुरक्षितता मोजता येईल. शाळेत मूल येताना दारापासूनच शिक्षकांची एक वेगळी जबाबदारी सुरू होती. प्रत्येक मुलांना तापमान बघणं, त्यांना हात धुवायला शिकवणं, त्याचा मास्क नीट आहे की नाही बघणं, त्या मास्कची गरज काय याची त्यांना जाणीव करून देणं, अगदी दरवाजापासून स्वच्छतागृहापर्यंत प्रत्येक ठिकाणी सैनिकी शिस्तीने मुलांना शिकवलं आणि मुलांनाच स्वच्छतेचे दूत केले तर शालेय शिक्षण हे उपयुक्त होईल. कदाचित प्रचलित शिक्षण कमी होईल पण मुलांचे सामाजिक आरोग्याचे भाग नक्की वाढेल आणि सध्या याचीच गरज आहे. शाळा जशी महत्वाची तशी क्लासमध्येही, तो क्लास शिक्षणाचा असो अथवा कलेचा असो, तिथंही याच प्रकारे कोरोनाचे सुरक्षिततेचे नियम पाळत शिकवणं हे आपल्या सगळ्यांसमोरचं आव्हान असणार. मुलं म्हटली की ती खेळणार, दोन डोके एकमेकांना लागणार यात गैर काहीच नाही, पण आता काय करायला लागणार आहे, आता आपल्याला सुरक्षित अंतर ठेवून मुलांना कसं खेळायचं, त्याच्यासाठी खेळ कसे निर्माण करायचे हे आपल्यातल्या प्रत्येकातल्या क्रिएटिव्ह किंवा विचारशील मनासाठीचं आव्हान असतं. मुलं खेळणार, मुलं शाळेत जाणार याच्या बरोबरीने प्रचलित शिक्षणाच्या बरोबर ऑनलाईन शिक्षणाची गरज आहे. आता ऑनलाईन शिक्षण हे कदाचित छोट्या वयोगटाला उपयोगाचं नसेल पण 7वी-8वी नंतर त्याची गरज असेल, त्यातला समतोल ठेवणं, त्याच्यासाठी गरज असेल ती टेक्नॉलॉजी आपल्या मुलांना देणं ह्याच्यावर पालकांनी काम करायला लागेल. शिशू शाळेतल्या मुलांनी शाळेत गेलंच पाहिजे का? माझं तर उत्तर आणि माझ्यावर अनेक बालडॉक्टरांचं मत आहे की सध्या तरी नाही हेच उत्तर असेल. आपल्या आई वडिलांबरोबर अनेक गोष्टी मुलं शिकू शकतील आणि त्याचा कालांतराने मुलांना उपयोग होऊ शकेल. याच्या बरोबरीने सध्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते मुलं भीतीमुक्त आणि आनंदी असणं, कारण बालपण हे सुखाचं आनंदाचं असलंच पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी एक चतुसूत्री लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आपल्या मुलांना कोरोनाची योग्य ती वयानुरूप माहिती देणं. दुसरी गोष्ट, कोरोना बरोबर लढताना त्याचे जे स्वच्छतेचे आणि सुरक्षिततेचे नियम आहेत त्यांचे व्यवस्थित प्रशिक्षण घेणं. तिसरी गोष्ट, बारीक सारीक आजार असतील ते वेळीच डॉक्टरांची मदत घेणं, लसीकरणाचा वेळच्या वेळी वापर करणं आणि शेवटची महत्वाची गोष्ट, पालकांनी स्वतः आनंदी आणि भीतीमुक्त राहिलं तर मला खात्री आहे की आपली मूल आनंदी आणि सुरक्षित जगू शकतील आणि यालाच आपण सुरक्षित सुजाण पालकत्व म्हणू शकतो. धन्यवाद.